पवईतील हिंदू मुस्लिम महिलांनी पवई पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधत हा सण साजरा केला. आपल्या कर्तव्यात कसूर न करता देशहितासाठी सज्ज असलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महिलांनी आपला धर्म जातपात बाजूला ठेवत सदैव आपल्या रक्षणासाठी तयार असलेल्या पोलीस बांधवांना राखी बांधली. रक्षाबंधनाचं औचित्य साधत नागपूर मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या आणि गेल्या 10 ते 15 वर्षांपासून तुरुंगात असणाऱ्या सुमारे 1500 कैद्यांना 7 विविध सामाजिक संस्थांच्या महिला कार्यकर्त्यांनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या. कैद्यांना सणाच्या दिवशी एकटेपणा वाटू नये आणि त्यांना ही कौटुंबिक वातावरणात आनंदात सण साजरा करता यावा या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुंबई उपनगरातील आरे कॉलनीमध्ये विद्यार्थी आणि आदिवासी महिलांनी झाडांना राखी बांधत हा सण साजरा केला. भविष्यात वृक्ष संवर्धन केलं जावं, त्याचबरोबर मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या आरे कॉलनीतील वृक्षतोडीपासून झाडांचं रक्षण व्हावं यासाठी या मुलांनी स्वतः तयार केलेल्या राख्या झाडांना बांधल्या. झाडांचं रक्षण करणार असल्याची प्रतिज्ञा यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. आरे वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश यावेळी दिला. वसईत वाहतूक पोलिसांनी खाकी विथ राखी असा अनोखा संदेश देत रक्षाबंधन साजरं केलं. वाहतूक पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांना राखी बांधून वाहतुकीचे नियम पाळण्याची विनंती केली. आपली सुरक्षा आपल्याच हाती असा संदेश यावेळी देण्यात आला. नाशिकमध्ये वेगळ्या पद्धतीनं हा सण साजरा करण्यात आला. जे दुचाकीस्वार हेल्मेट परिधान करत नाहीत आणि त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नाहीत अशांना राखी बांधण्यात आली. हेल्मेटचं चित्र असलेली राखी नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरली. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी यावेळी जनजागृतीही करण्यात आली.